नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला ना इथे वडाचं झाड दाखवते. झाड बघून तुम्हाला समजलंच असेल आज मी तुमच्यासाठी खास एक उपाय घेऊन आलेली आहे. तर बऱ्याच ताईंच्या मला खूप दिवसांपासून कमेंट्स येत होत्या की ताई केस गळतीवर काहीतरी उपाय सांगा, त्यामुळे आज मी इथे आलेली आहे. आणि तुम्ही बघताय मी ना वडाच्या झाडाच्या पारंब्या तोडून आणलेल्या आहे. मुठभर पारंब्या घेतल्या आहे मी आणि अशा कोवळ्याच घ्यायच्या आहे. थोड्याशा ओलसर असतात ना ओल्या, त्या पाहिजे आपल्याला. खूप कडकडीत वाळलेल्या नाही घ्यायच्या. 2 चमचे मेथी दाणे आणि 20 ग्रॅम दालचिनीचे तुकडे घेतलेले. तर आज आपण आहे ना छान एक मस्त आयुर्वेदिक तेल बनवणार आहोत, ज्यामुळे तुमचे केस गळायचे थांबतील, केस वाढण्यास मदत होईल, केस काळेभोर होतील, त्याचबरोबर केसांमधील कोंडाही कमी होईल आणि केस दाट होतील. तर आज आपण आहे ना केसांच्या बाबतीत ज्या पण समस्या आहे ना त्या सर्व समस्यांवरती रामबाण उपाय म्हणून आज आपण एक खास आयुर्वेदिक तेल इथे तयार करणार आहोत. आता मी ह्या वड्याच्या कोवळ्या पारंब्या आणलेल्या आहे बघा. अशा थोड्याशा आतून आहे ना ओलसर आहे, हिरवड दिसत आहे ना. तर ह्या जर तुटत नसतील ना तर तुम्ही कात्रीने कापून घेतल्या तरी पण चालेल, किंवा मग हाताने पण सहज तोडता येतात. आणि ज्या खूप जास्त कोवळ्या असतात ना त्या जर तुम्हाला भेटल्या ना त्याही तुम्ही घ्या. सध्या आता कोवळ्या पारंब्या भेटत नाही कारण पावसाळ्यातच त्या खूप असतात. आता हिवाळा चालू आहे तर हिवाळ्यामध्ये मला अशा प्रकारे भेटल्या आहे. थोड्या ओलसर ओलसर बघून मी आणल्या आहे. आता हे सर्व काही मी अशा तोडून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये. तर जवळपास अंदाजे 50 ग्रॅम असतील ह्या. आणि त्या आता आहे ना मी थोड्याशा अशा कुठून घेणार आहे. बऱ्याच वेळेस आहे ना काही तेलामध्ये भिजत ठेवतात 3 दिवस 4 दिवस, पण मी आज भिजत नाही ठेवते. तर यातले जे काही गुणधर्म आहे ना ते तेलामध्ये पटकन उतरावे यासाठी आपण हे थोडंसं चेंबून घेणार आहोत. थोडंशा कुटून घ्यायचं आहे. खूप जास्त जोराने दणके देऊन आपल्याला ह्या पारंब्या कुटायच्या नाही आहे. हलकासा थोडासा वरच्यावर येणं असा दणका देते ना पारंब्या थोड्याशा चेंबून घ्यायच्या आहे. तर यासाठी तुम्ही एखादी जड वस्तू वापरा, मुसळी खलबता किंवा वरवंटा वापरला तरी पण चालेल. तर हे बघा थोड्याशा मी ना अशा चेंबून घेतल्या आहे आणि मिक्सरला वगैरे अजिबात लावायची गरज नाही आहे. पारंब्या कुटण्यासाठी इथं मी प्लॅस्टिकचा कागद वापरला आहे कारण पारंब्या कुटल्यानंतर आहे ना थोड्याशा अशा ओलसर झाल्या आहे. कपड्यावर जर कुटल्या असत्या तर कपडा ओला झाला असता आणि पारंब्यातले गुणधर्म सर्व काही कपड्यामध्ये गेले असते. आता हे मी डिशमध्ये काढून घेतलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला दालचिनी आणि मेथी दाणे पण असेच थोडे थोडे कुटून घ्यायचे. आता तुम्हाला माहितीच आहे केस गळण्याचे बरेच कारण असतात वेगवेगळे. जेवणाच्या अनियमित वेळा किंवा मग रात्रीचं भरपूर जागरण करणे किंवा मग धावपळ दगदग करणे, त्याचबरोबर आपण आहारामधून काही चुकीच्या पदार्थांचा समावेश पण करतो खाण्यापिण्यामध्ये, अशा बऱ्याच गोष्टी असतात त्यामुळे आपले केस आहे ना गळतात. तर इथं मी दालचिनी कुटली आहे, त्याचप्रमाणे आपण मेथी दाणे पण थोडे थोडे चेंबून घेऊ. काही मेथी दाणे पण भिजवून ठेवतात, भिजवल्यानंतर पण तुम्ही मिक्सरला ते बारीक करून ते पण तेलामध्ये टाकून उकळून घेऊ शकता. तसं केलं तरी पण चालेल, पण मी आता तुम्हाला लगेच दाखवते. तर थोडीशी नाशी कुटून घेते. कुटल्यामुळे काय होतं त्यातलं जे गुणधर्म असतात ना ते तेलामध्ये पटकन उतरतात. आता मेथी दाणे पण थोडेफार असे मी चेंबून घेतलेले. खूप जास्त बारीक पावडर करायची काही गरज नाही आहे. दालचिनी मेथी दाणे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आणि आपल्या पारंब्या पण. आता आपल्याला हे सर्व काही एका तेलामध्ये उकळून घ्यायचं आहे. तर इथं आपल्याला तेल वापरताना आहे ना खोबरेल तेल, कोकोनट तेलच वापरायचं आहे. तर हे खोबरेल तेल पॅराशूटचं घेतलेलं आहे मी, तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता. इथं मी 100 ml तेल घेतलेलं आहे, तर तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. आता मी इथे आहे ना तेल टाकण्यासाठी एक लोखंडी छोटीशी कढई घेतलेली आहे. हे आयुर्वेदिक तेल असल्यामुळे ना आपल्याला लोखंडाचं भांडं किंवा मग मातीचं मडकं असलं ना तरी पण चालेल, नसलं तर तुम्ही दुसरं कोणतंही वापरू शकता, पितळीचं घेतलं तरी पण चालेल. तर आता यामध्ये मी ना तेल टाकणार आहे, पूर्ण बाटलीतलं तेल टाकणार आहे 100 ml. तेलाची कढई शेगडीवरती ठेवायची आणि थोडंफार तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला ह्या सर्व काही जिन्नस टाकायचे आहे. वडाच्या पारंब्या मेथी दाणे आणि दालचिनी कुटलेली आपण. तर हे सर्व टाकल्यानंतर आहे ना एखाद्या चमच्याच्या साह्याने हे सर्व असं थोडंफार आहे ना हलवत राहायचं आणि मंद चाचेवरती आपल्याला हे 10 मिनटं आहे ना चांगलं उकळून घ्यायचं आहे. अधूनमधून चमच्याने असं हलवत हलवत आपल्याला 10 मिनटं ही प्रोसेस आहे ना अशीच चालू ठेवायची आहे.
तर हे आयुर्वेदिक तेल करायला खूप सोपं आहे, कोणत्याही प्रकार जायला खर्च नाही, फक्त आपल्याला खोबरेल तेल लागतं. आपण खूप सारे महागडे प्रोडक्ट्स मागवतो केसांच्या समस्यांसाठी, पण त्याचा इतका फायदा होत नाही. पण हे तेल तुम्ही नक्कीच करून बघा. तुम्हाला हे तेल केल्यानंतर यांना जवळपास 2-3 महिने लावावं लागेल, त्यानंतर तुम्हाला चांगला परिणाम दिसेल. तर हे बघा, 10 मिनटं झाले. आता 10 मिनटानंतर यांना आपण शेगडी बंद करून टाकू आणि याला यांना थोडंफार असं थंड होऊ देऊ. तर थंड झाल्यानंतरच आपण हे ना एखाद्या गाळणीने गाळून घेणार आहोत. आणि इथं तुम्ही बघू शकता तेलाचा रंग पण थोडासा आहे ना असा पिवळसर झालेला आहे. तर इथं बघा, मी तुम्हाला ना चमच्यात दाखवते घेऊन. एकदम मस्त असं आयुर्वेदिक आपलं तेल इथे ना तयार झालेलं आहे. आता आपल्याला हे सर्व काही काचेच्या बॉटलमध्ये गाळून घ्यायचं आहे. तेल शक्यतो काचेच्याच बॉटलमध्ये ठेवा. तर हे सर्व पारंब्यातलं तेल आहे ना छान, आता मी एका गाळणीनेच काचेच्या बॉटलमध्ये गाळून घेणार आहे. आता तुम्हाला तेल तर बनवलं आहे, पण तेलाचा यूज कसा करायचा ते पण सांगणार आहे. तर आता हे तेल गाळून घेतल्यानंतर आहे ना तुम्ही हे 1 ते 2 दिवस असंच बाटलीत ठेवा, लगेच लावू नका. 2-3 दिवसानंतर तुम्ही हे केसांच्या मुळापर्यंत चांगलं बोटाच्या साहाय्याने मालिश करून लावू शकता. रोज थोडं थोडं लावलं तरी पण चालेल, पण आठवड्यातून 1-2 दिवस चांगलं मुळापर्यंत जाईल असं लावलं ना तर तुमचे केस ना छान असे मस्त वाढण्यास मदत होईल. जशा वडाच्या पारंब्या वाढतात ना तसे तुमचे केस 100% वाढतील आणि दाट पण होतील, काळेभोर होतील, केसांमधला कोंडा कमी होईल, केसांना चमक येईल. ज्या पण समस्या आहेत केसांबाबतीत त्या दूर होतील. तर हे तेल लावून बघा, नक्कीच 2-3 महिने हे ट्राय करा, तुम्हाला याचा खरंच परिणाम 100% भेटेल. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ तो पण कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओसह पुन्हा आपण भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.